नमस्कार। या ठिकाणी औरंगाबाद शहरात प्रामुख्याने आणि औरंगाबाद शहराच्या आजूबाजूला वाळूज भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणावर केसेस निघत आहे कोरोनाच्या आणि खूप मोठ्या प्रमाणावर हा कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो झालेला आहे। या अनुषंगाने तातडीने सर्व उपाययोजना प्रशासनाकडून करण्यातच येत आहेत, लोकांचंही त्याला सहकार्य लाभत आहे। मात्र असं असताना पण जी ही वाढत जाणारी रुग्णसंख्या आहे, हे वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येला जी खूप मोठ्या वेगाने वाढते आहे त्याला कुठेतरी एक आळा बसावा आणि एक मॅनेजेबल रुग्णसंख्या जी आहे जी की आज आपली सगळी सिस्टीम हाताळू शकते योग्य रीतीने तिथपर्यंत आणावी, या दृष्टीने आपण या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा सर्व सामाजिक घटक असतील त्यांच्याशी चर्चा करत आहोत प्रशासनाच्या वतीने। या ठिकाणी आज इथे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील, सर्व असोसिएशन्स असतील प्रमुख, त्यात इंडस्ट्री असोसिएशन आहे, व्यापारी असोसिएशन्स आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, सर्वांच्या चर्चेतून असा एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की औरंगाबाद शहर आणि शहरालगत जो वाळूज औद्योगिक क्षेत्र आहे या संपूर्ण क्षेत्रामध्ये 10 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत जनता कर्फ्यू हा आपण या ठिकाणी आवाहन करत आहोत। जनता कर्फ्यूच्या ज्या निटीग्रिटीज आहे त्या सविस्तरपणे इथले जे इन्सिडेंट कमांडर आहेत शहराचे महापालिका आयुक्त ते आणि पोलीस आयुक्त हे सविस्तरपणे त्यांच्या आदेशामध्ये नमूद करतील, परंतु जी सर्वांच्या चर्चेतून आणि सातत्याने होणाऱ्या चर्चेतून जी बाब लक्षात आलेली आहे ती अशी आहे की हा लॉकडाऊन म्हणा किंवा जनता कर्फ्यू म्हणा तोपर्यंत यशस्वी होणार नाही जोपर्यंत सर्वजण स्वतःहून यात सहभागी होणार नाही। या ठिकाणी बऱ्याच संख्येने खूप वेगळ्या वेगळ्या थरातून नागरिकांची खूप मोठी मागणी होती की आपल्याला हे जे वाढत जाणारी रुग्णसंख्या आहे कुठेतरी आमचा पण सहभाग घ्या आणि याला थांबवा, परंतु त्यांच्या काही अडचणी होत्या, त्या सर्व अडचणींचा लक्षात घेता आपण हा पिरियड फिक्स केलेला आहे 10 ते 18। या दरम्यान आपल्या माध्यमातून सर्वांच्या मला सर्व औरंगाबादकरांना वाळूजकरांना वाळूजमध्ये ऑलरेडी आपण 4 तारखेपासून उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन केलेला आहे, मात्र आता जो 10 तारखेपासून लॉकडाऊन असणार आहे किंवा जो जनता कर्फ्यू असणार आहे त्याच्यामध्ये उद्योग देखील यामध्ये बंद असणार आहे। मला सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की जोपर्यंत आपण घराच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंतच या कर्फ्यूचं किंवा लॉकडाऊनचं सक्सेस अवलंबून असेल, त्याच्यामुळे आपल्या ज्या काही जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि एक पिरियड आपण जर लक्षात घेतला फक्त 8 दिवसाचा वेळ आहे, परंतु हा जो डिसीज आहे कोरोना आपल्या सर्वांना माहीत आहे इन्फेक्शियस खूप जास्त आहे आणि प्रतिबंध करायला खूप सोपं असं हे कारण नाही, त्यामुळे या सर्वांचा विचार करता आपण आतापासूनच आपले जी काय जीवनावश्यक गोष्टी असतील, किराणा असेल, भाजीपाला असेल किंवा काही गरजू मेडिसिन असतील, पॅनिक होऊ नका, भीती बाळगू नका, खूप मोठा साठा करून घेऊ नका, कारण की स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की 8 दिवसाचा हा पिरियड आहे, त्यामुळे जे काय 8 दिवसाकरता आपल्याला आवश्यक असेल जे आपल्याला वाटतं त्या पद्धतीने आतापासून आपण तशी तयारी करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो, जे उद्योग आहे जे व्यापारी आहे ते पण आपली व्यवस्थित प्लॅनिंग करू शकतात, अजूनही आपल्याकडे 4 दिवसाचा वेळ आहे, असं संपूर्ण प्लॅनिंग करून प्रशासनाची सर्व लोकप्रतिनिधीची सन्माननीय आणि सर्व असोसिएशन्सची सर्व औरंगाबादकरांना ही विनंती आहे की हा जनता कर्फ्यू हा आपण उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्याला सहकार्य करा। इसेन्शियल सर्व्हिसेस ज्या आहे त्या इसेन्शियल सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त साहेब नंतर आदेश काढतील, परंतु आमचं असं चर्चेमधून सूर एकत्रितपणे ठामपणे असा आहे की जर जनतेनेच जर ठरवलं ज्या पद्धतीने आज आपण वाळूजमध्ये बघतो आहे की अगदी किराणा दुकानापासून सर्व दुकानं उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेले आहेत आणि कोणाचीही कशीही त्याच्यामध्ये ओरड नाही, संपूर्ण आम्ही या लॉकडाऊन पिरियडवर पूर्ण वॉच ठेवून असणार आहे, पोलीस असू दे, प्रशासन असू दे, त्याच्यामध्ये सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आणि त्यांचे स्वयंसेवक पण आम्ही सोबत घेणार आहे। आणि परत एकदा शेवटचं आवाहन आहे की याला सक्सेसफुल करण्यासाठी, कारण जनतेच्या सहकार्याशिवाय हे होऊ शकत नाही, हा काय प्रशासनाने लादलेला लॉकडाऊन किंवा कर्फ्यू नाही तर सर्वांच्या सोबतीने घेण्यासाठी आहे, म्हणूनच माझ्यासोबत
मी फक्त स्पोक्सपर्सन या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्वांच्या भावना या मांडत आहे. आम्हाला 100% खात्री आहे की आपण हा जो 10 ते 18 पिरियड आहे घरीच थांबू, आपल्या आरोग्याची आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ. काही अडचण असेल तर आमचे व्हॉलंटियर्सला संपर्क करावा. मात्र या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये जर आपण हे कडकडीत बंद पाळू शकलो तर आम्हाला 100% खात्री आहे की आपण निश्चितपणे आपलं जे आज चित्र उभं राहिलेलं आहे कोरोना आजार वाढीचं ते त्याला कुठेतरी अटकाव करू शकतो. थँक्यू.